नमस्कार फ्रेंड्स, होमकुकच्या किचनमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. आजच्या रेसिपीजमध्ये मी तुम्हाला एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये भाजलेल्या तांदळाची खीर दाखवणार आहे. ही खीर आहे ती बनवण्यासाठी एकदम सोपी आहे, खूप झटपट बनते आणि खाण्यासाठी देखील अतिशय चविष्ट आहे. पुरीसोबत तर ही खीर आहे ती अतिशय जबरदस्त लागते. तर आता आपण इथे वेळ न घालवता डायरेक्टली ही झटपट अशी भाजलेल्या तांदळाची खीर आहे ती इथे बनवण्यासाठी घेऊयात. तर ही खीर बनवण्यासाठी मी इथे 2 वाटी पाणी आहे ते इथे गरम करत ठेवलं होतं, त्यामध्ये मी आता इथे भाजलेले तांदूळ आहेत ते इथे घालणार आहे. इथे मी 4 चमचे म्हणजेच 1/2 वाटी तांदूळ घेऊन ते धुवून 7 ते 8 मिनिटे भाजून घेऊन मग ते मिक्सरमधून थोडेसे भरड असे वाटून घेतलेले आहेत. ज्या वाटीने मी इथे भाजलेले तांदूळ वापरलेले आहेत त्याच वाटीने मी इथे 2 वाटी पाणी गरम करून घेतलेलं आहे, त्यामध्ये मी आता हे भाजलेले तांदूळ घातलेले आहेत. आता आपल्याला हे तांदूळ आहेत ते 1-5 ते 7 मिनिटे मीडियम फ्लेमवरती चांगले शिजून घ्यायचे आहेत आणि मध्ये मध्ये हे थोडंसं मिक्स करून घेत राहा जेणेकरून तांदूळ हे ते खालतून करपले नाही जावेत म्हणून. इथे 6 ते 7 मिनिटे झालेले आहेत. आपले हे तांदूळ आहे ते इथे व्यवस्थित पूर्ण शिजलेले आहेत, तुम्ही इथे पाहू शकता यातलं पाणी आहे ते पूर्णपणे आटलेलं आहे. आता आपल्याला ह्यात नारळाचं दूध घालायचं आहे. इथे मी पूर्ण 1 वाटी घेऊन इथे पूर्ण नारळाचं दूध आहे ते इथे काढून घेतलेलं आहे. अगदी थोडं थोडं घालायचं आहे. आधी मी 1/2 वाटी घातलेलं आहे दूध. पुन्हा एकदा मिक्स करून मी पुन्हा 1/2 वाटी दूध घालणार आहे. ही खीर आहे ती आपण पूर्ण इथे नारळाच्या दुधातच करणार आहोत. तुम्ही इथे साधं दूध जरी आपलं वापरलं तरी देखील चालेल, पण नारळाच्या दुधामध्ये ही केलेली खीर आहे ती खाण्यासाठी अतिशय चविष्ट लागते. म्हणून तुम्ही जरूर एकदा तरी नारळाचं दूध आहे ते वापरून खीर बनवून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल. त्यामध्ये मी आता इथे 1/2 वाटी गूळ घातलेला आहे. गूळ आपल्याला इथे पूर्ण चवीप्रमाणे वापरायचं आहे. जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण वाढवून घेऊ शकता किंवा तुम्ही साखरमध्ये देखील ही खीर करू शकता. पण गुळामध्ये केलेली खीर आहे ती नेहमी साखरेमध्ये केलेल्या खिरीपेक्षा जास्त चविष्ट असते. आता ह्यात मी 2 चमचे किसलेलं खोबरं घातलेलं आहे. खीर आहे ही बनण्यासाठी फार जास्त टाइम लागत नाही. आपल्याला आता ह्याला एक मस्त मोठी उकळी येईल तोपर्यंत इथे शिजून घ्यायचं आहे. त्याआधी मी ह्यात इथे 2 चमचे तुपामध्ये भाजून घेतलेले ड्रायफ्रुट्स घातलेले आहेत आणि 1 चमचे सोबत त्याबरोबर तूप घातलेलं आहे. जरी तुम्ही ड्रायफ्रुट्स यात नाही घातले तरी देखील चालेल, पण 1 ते 1.5 चमचे तूप आहे ते या खीरमध्ये जरूर घाला, ज्याने आपल्या खिरीला खूप सुंदर वास येतो आणि खीर आहे ती देखील अतिशय चविष्ट बनते. आता आपल्याला ह्या खिरीला एक मस्त मोठी उकळी काढून घ्यायची आहे. मध्ये मध्ये थोडंसं मिक्स करून घेत राहा जेणेकरून खीर आहे ती खालतून करपली नाही जावी म्हणून. 4 ते 5 मिनिटांमध्ये आपल्या या खिरीला मस्त मोठी उकळी आलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता इथे आपली खीर आहे ती एकदम छान घट्ट झालेली आहे. ही आपली खीर आहे ती आता इथे ऑलमोस्ट रेडी झालेली आहे. त्यात मी आता इथे थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि 1 चमचे जायफळ वेलचीची पूड घातलेली आहे. जायफळ वेलचीची पूड आहे ती नेहमी गोड पदार्थामध्ये शेवटलाच घाला, ज्याने त्याचा वास आहे तो बिलकुलही कमी होत नाही. अशा प्रकारामध्ये आपली ही भाजलेल्या तांदळाची खीर आहे ती बनून इथे पूर्णपणे रेडी झालेली आहे. मी आता इथे गॅस बंद करून घेतलेली आहे. ही खीर आहे ती तुम्हाला सध्या पातळ वाटत असेल, पण जसं जसं ह्याला टाईम होत जाईल तशी ही खीर आहे ती आपली भरपूर प्रमाणात घट्ट होत जाते, अतिशय सुंदर झालेली आहे. ही खीर आहे ती तुम्ही चपातीसोबत किंवा पुरीसोबत खाण्यासाठी घेऊ शकता. पुरीसोबत तर ही खीर आहे ती अतिशय जबरदस्त लागते. वरतून केशर घालून मी ही खीर आहे ती इथे खाण्यासाठी सर्व केलेली आहे. तुम्हाला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक करा, माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि माझी ही व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.